सत्तेत सामील असलेल्या बच्चूकडूनही आज आपल्या प्रहारच्या वतीनं सरकारच्या विरोधात प्रहारचं आंदोलन या ठिकाणी होणार आहे. बहु काय म्हणाल, आंदोलन आहे, सत्तेत आहे, तरी 2.5 वर्षात तुम्ही आंदोलन झालं नाही, पण या 2 वर्षात आंदोलन. मीडियावाल्यांचं एक प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. सत्तेतल्या असण्यामानदारानं बोलू नये, त्यानं मुका राहावं, त्यानं दिसू नये, असं काही आहे का? अरे सत्तेत आहे, अधिक ताकदनं भांडलो पाहिजे. आपल्या माणसासोबतच भांडता येतं ना, आणि त्याच्यामुळे तुमच्या त्या काही डोक्यातला जो काही रहमान किडा आहे ना, तो पहिले काढून टाका. सर विधानसभेत भांडलं पाहिजे, रस्त्यावर भांडण्याचं काय? असं कतोळ आहे की रस्त्यावर भांडू नये म्हणून? रस्त्यावर मतं मागता येते तुम्हाला, भांडता का येत नाही? सत्ता हा वेगळी भाग आहे, मागणी हे एक वेगळी भाग आहे. आंदोलन म्हणजे विरोध असं नाही आहे, एक चळवळ तयार करायची अवघ्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. जे काही आपण पाहतो की आज ज्या शेतकऱ्याचं मरण पावलं पावले होते, आता आमचं संत्र्याचे सगळे संत्र खाली पडले, उद्या एखादी गारपीट आली तर आलेलं पीक हाती जातं, कित्येक डाव तेच ते करणार आहे. मग कायमस्वरूपी उपाययोजना करावं लागेल ना. पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जेथपर्यंत मजुरीतून करल्या जाणार नाही, तोपर्यंत त्या शेतकऱ्याला खरी अर्थसहाय्य भेटणार नाही. आणि त्याच्या योजना आहे, त्याच्यासाठी पैसा आपल्याकडे आहे, फक्त थोडंसं नियमामध्ये बदल केला तर एक कायमची व्यवस्था देशभरात होऊ शकतं आणि आमचा शेतकरी सुखी राहू शकतं. शेतात काम करणाऱ्या मजुराला एकही योजना नाही. शेतात काम करायला गेला, साप चावलान मेला तर खडकूही भेटत नाही सरकारकडून. त्याच्यासाठी कोणी वाली असलं पाहिजे नाही का? एवढा कबाड कष्ट करणारा आमचा शेतमजूर, त्याच्यासाठी योजना. भांडी घासणारी, कपडे धुणारी, अपमानित काम आहे. आपण आपल्या घरच्या भावाचं कपडे धुताना लाज वाटतं, ते आयुष्यभर त्यांचं त्याच्यात जात आहे. त्याच्यासाठी काही योजना आखाव्या. प्रकल्पग्रस्त आहे, ज्यांची जमीन गेली, जुमला गेला, त्याच्यासाठी काही योजना आखल्या पाहिजे. तफावत आहे, गावातल्या लोकांना 2.5-2.25 लाखाचं घर आणि शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं. त्यांना 3 लाख करा, आम्हाला 3 लाख करा, आणि मागेल त्याला घर द्या ना. अशी तफावत करू नये. म्हणजे तुम्ही पहिला जसा जातीयवाद होता का याच्या विरून पाणी पिऊ नये, तसं आता पुन्हा सुरू केलं. म्हणून याच्यावर काही प्रकाश पडावा. कंत्राटी कामगार आहे, 8 हजारात काम करत आहे, 12-12 घंटे ते कारखानदार खोईन घेतं त्याला लागेल तसं. पैसे अजून महात्मा फुलेचे आणि शिवाजी महाराज योजनेचे आले नाही, प्रोत्साहन निधी अजून भेटला नाही. आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये सरकारचं लक्ष जनआंदोलनाशिवाय येत नाही. आणि म्हणून सत्तेत असून जरी काय झालं, शेतकरी आमच्या डोक्यात नसात, रक्तात भिनलेला आहे, ते महत्त्वाचं आहे. नाही, आज दिनेश बोबनी तुमच्या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे, काय म्हणाल? त्यांचं स्वागत करतो, आभारही मानतो. कुठल्याही पक्षाचा असू द्या, जो आमच्या बाजूने उभा राहील तो आमचा आहे असं समजतो. सर आज अकोल्यातही प्रधानमंत्री आवास योजनेच्या विरोधात मोर्चा मोठा निघतोय, नितीन देशमुख त्यांचं हे करतात, त्याला समर्थन द्याल? बिलकुल, मला वाटतं फक्त त्यांच्याही काळात तेव्हा सत्ता आली, म्हणजे सत्तेच्या बाहेर आल्यानंतर करणं मोर्चा काढणं हा वेगळा, हम सत्ते में रहने के बाद भी उसको उठाते आहे हे महत्त्वाचं आहे. विरोधात आहे म्हणून काढणं हा नेहमीचा हे आहे, राजकारण प्रवास आहे. आम्ही सत्तेत राहून काढतो हे फार महत्त्वाचं आहे. एक प्रहारची जे पहाड आहे, कुराड आहे, ती पाजले जात आहे इलेक्शनसाठी, घासून ठेवतोय इलेक्शनसाठी नाही, शेतकरी मजुरासाठी. तर एकंदरीत प्रहारचं आंदोलन जे आहे सत्तेत असूनही आहे, सत्ता असो की विरोधात असो, आंदोलन हे महत्त्वाचं असतं आणि तेही शेतकऱ्यांसाठी. धनंजय साबळे, मुंबई तक, अमरावती.